नागपुर जिला परिषद विद्यालयों में शिक्षक ना होने की खबरें पिछले कई दिनों से सामने आ रही थी, पर अब एक बार फिर से बच्चे खुद होकर आए और उन्होंने कहा कि हमारे गांव में स्कूल तो है लेकिन शिक्षक ही नहीं है, जिस कारण उन्हें स्कूल जाने के बाद आधा घंटा राह देखने के बाद कोई शिक्षक ना होने से खुद ही वापस आना पड़ता है। इसे देखते हुए बच्चों ने खुद अपने अभिभावकों के साथ जिला परिषद कार्यालय पहुंचकर निवेदन सौंपा और शिक्षक जल्द से जल्द दिलाने की मांग की है। मेरा नाम है दिव्या प्रमोद कुकड्डे। मैं रोज शाळेत जातो, मास्तर काही नाही, अर्धा घंटे तिथेच राहतो पण वापस येतो। सर की काहीच नाही होत, शाळा की कोणीच उघडत नाही, शाळाही उघडत नाही। त्यांच्यामुळे आम्ही इथं शिक्षणासाठी आलो, वंचित झालो आहे। आम्हाला आमचे सर पाहिजे। माझं नाव रामदास शामराव कोडापे आहे। आमच्या मुलांना शिक्षण पाहिजे आणि जिथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकापूर आहे तिथे 2023 पर्यंत कामध्ये शिक्षक होता। या सत्रामध्ये तिथे सेवानिवृत्त झाल्यामुळे, तिथचा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे तिथे नवीन शिक्षक दिलेले नाही, त्याच्यामुळे आमचे गोरगरिबाचे मुलं शिक्षणापासून वंचित आहे। तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन सध्या आमच्या गावाला एक शिक्षक देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। ही परिस्थिती जेव्हापासून शाळा चालू झालेली आहे, म्हणजे 30/6/2023 पासून शाळा झाली, अजूनपर्यंत कोणताही शिक्षक तिथे दिलेला नाही आहे। एकमेव शिक्षक होते 2016 त्यांची नियुक्ती तिथे दिली होती आणि 30/5/2023 ते रिटायर झाले, त्यांच्या जागी कोणाने दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती केलेली नाही आहे। त्याच्यामुळे आमचे गोरगरिबाचे मुलं शाळेच्या शिक्षणापासून वंचित होत आहे। आम्ही याच्यापुढे खंडविकास अधिकारी काटोल यांना दोन पत्रव्यवहार केले होते, दोन निवेदन दिले। नंतर आम्ही काय म्हणते बा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा कामध्ये निवेदन दिलं, परंतु त्यांच्याकडून आम्हाला कोणती सकारात्मक माहिती न मिळाल्यामुळे आम्ही आमची व्यथा येतं मांडण्याकरता इथे आलेलो आहोत।